नवापूर तालुक्यातील टीईटी भ्रष्टाचार करणारा तानाजीचा तपास एमडीडीव्हीची टीम करण्यास गेली असता समोर आलेली बातमी अशी की तानाजी नवापूर शहरातून पसार झाला आहे. त्याचा शोध लवकरच घेतला जाईल. नवापूर शहरात एक शिक्षक असून शिक्षण क्षेत्राला काळीमा फासण्याचं काम या तानाजीने घरी बसल्या चालवले होते. घरात एका कॉम्प्युटरच्या सहाय्याने बोगस टीईटी प्रमाणपत्र तयार करण्याचा प्रताप याने सुरू केला होता. आता मात्र त्याचं बिंग फुटल्याने तो नवापूर शहरातून गायब झाल्याची माहिती सूत्रांच्या आधारे मिळाली आहे. शेकडो बोगस शिक्षकांची कामे या दलालामार्फत केली जात होती. नेमके तानाजीला कोणाचे आशीर्वाद याचा तपास देखील एमडीटीव्ही न्यूज करीत आहे. लवकरच तुकाराम सुपेंसारखे शिक्षण खात्यातील भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. हे मात्र तेवढेच खरे. नंदुरबार जिल्ह्यातील रजाळेचा एसपी आप्पा, देवरे, शिंपी, गावित, नवापूरचा तानाजी, तर धुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष, धुळेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी यांच्या पुतण्या चौधरी, एका सरकारी बँकेच्या संचालक वळवी, करंजीचा मुजगे, निजामपूर जैतानीचा बच्छाव, दोंडाच्या येथील राजपूत, निमगुडचा बागुल, पिंपणेरचा कापडणीस या दलालांमुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून या महाभागांवर संबंधित तपास अधिकाऱ्यांनी कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता जनसामान्यातून होऊ लागली आहे. या दलालांनी बेनामी मालमत्ता देखील अल्पावधीत साठवणूक केली असून त्याची चौकशी करण्यात यावी आणि शिक्षण सारख्या या पवित्र क्षेत्रात अशा चोरट्यांवर मोठी कारवाई व्हावी अशी मागणी सर्वत्र करण्यात येत आहे. एमडीटीव्ही न्यूज साठी योगेश पाटील, हिरालाल मराठे, नंदुरबार.